रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मिरज येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने गणेश विसर्जन कृष्णा घाटाऐवजी गणेश तलावावर करा, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आवाहन। महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी 6 ठिकाणी व्यवस्था केली असून नागरिकांनी व गणेश मंडळांनी त्या ठिकाणी गणेश विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसात वाढलेल्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ झाल्याने मोठ्या गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यास अडथळा निर्माण होत असून रात्रीत पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नदी पात्रात तरपा सोडता येणार नाही, त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन गणेश तलावामध्ये करावे असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त श्री घोरपडे साहेब यांनी केलं। धरणातून पाणी सोडण्याचे काम चालू असल्याने नदी पात्रात अचानक पाणी वाढण्याची शक्यता वाढली असून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे। बागचारच्या कार्यक्षेत्रामध्ये मी साहेब दिलीप घोरपडे बोलतोय। या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने जे आम्ही तयार केल्या त्यामध्ये गणेश तलाव, कृष्णा घाट, त्यानंतर संतानगर, आंबेडकर नगर, त्यानंतर रमा उद्यान आणि गाडी उत्सव अशा आम्ही 6 ठिकाणी गणेश विसर्जनाची कृत्रिम नॅचरल या ठिकाणी व्यवस्था सर्व तयारी केलेली आहे। त्यामध्ये आम्ही तरापे गणेश तलावावर 4 तरापे, इथं कृष्णाघाटावर 3 तरापे, त्याचप्रमाणे फायर स्टेशनची गाडी आणि बोटी ठेवलेली आहेत। त्याचप्रमाणे गणेश काम करण्यासाठी एक केंद्र ठेवलेलं आहे। त्यानंतर फायर स्टेशन जे ॲम्ब्युलन्स दोन ठिकाणी आम्ही ठेवलेले, 2-3 ठिकाणी ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत, एक आपलं कृष्णा घाट आणि बाकीच्या ठिकाणी पण आम्ही त्याप्रमाणे माणसं नेमलेले आहेत। आणि मी आता पावसाचा 2 दिवसापर्यंत जोर वाढल्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कृष्णा घाटमध्ये शक्यतो मोठे गणपती विसर्जन आणू नये, गणेश तलावावरच करावे, कारण पाणी वाढत आहे, कुठल्या क्षणी रात्रीपर्यंत पाणी वाढण्याची शक्यता आहे। आणि आम्ही जरी तरापे ठेवले असले तर कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी तरापे पाण्यात सोडता येणार नाहीत आम्हाला। तरी मी नागरिकांना आवाहन करतो की गणेश तलावावर आपण गणेश विसर्जन करून आम्हाला सहकार्य करू। महानगर न्यूज साठी मिरजहून आदि माने।